नमस्कार इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत पी एटी शा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आपलं सेक्शन चालू आहेत सेशन चालू आहेत ओके मागील प्रश्नाचं सकल विश्लेषण दोन हजार एकवीस ते तेरा पर्यंतचे आपण पी वाय क्यू बघतोय आजचं सेशन आहे परिसर अभ्यास ओके <coughs> परिसर अभ्यास घटक क्रमांक किंवा भाग क्रमांक आठवा चला आणि याचा महत्वाचा फायदा म्हणजे याच टाईपच्या आपल्याला एक्झामला प्रश्न येणार याची गॅरंटी चला ओके एक सूचना आहे दरवेळेस करतो याही वेळेस दोन सूचना करतो यास लक्षात ठेवा पहिली सूचना अशी आपली एक बॅच ओके ज्याला आपण म्हणतो लुसंट स्टॅटिक जी के काय म्हणतो लुसंट स्ट्रॅटिक जी के ही इन्फिनिटी एज्युकेशन ओके येई जेई नावाच्या चॅनलवर सुरू झाले लक्षात ठेवा चार लेक्चर अवेलेबल आहे त्याच्यावर तुम्ही बघा आपण पूर्णतः लुसंट भारतातील प्रथम महिला भारतातील प्रथम पुरुष जेवढं काही लुसंटचं रेल्वे असेल पोस्ट ऑफिस असेल एन टी पी सी असेल इंजिनिअरिंग असेल एवन सगळ्या एक्झामसाठी सेंट्रल आणि स्टेटच्या जसं महाराष्ट्रामधल्यासाठी आपण तात्याचा ठोकळा वाचतो तसं सेंट्रलच्या आणि स्टेटच्या गुणसाठी हो लुसंट अत्यंत महत्त्वाचं आहे हो फक्त चॅनल नवीन आहे हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला लेक्चर मिळतील पूर्णत मीच घेतो याच्यामध्ये पुढं महत्त्वाचं दुसरी अनाऊन्समेंट आपण उद्यापासून लक्षात ठेवा डेली न्यूजपेपर पेपर अनालिस्ट घेतोय याच्यामध्ये द हिंदू इंडियन एक्सप्रेस मराठी तीन न्यूजपेपर सकाळ मटा लोकसत्ता आणि दोन हिंदी या सगळ्यांचं कंपायलेशन चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ओके लक्षात ठेवा चाळीस ते पंचेचाळीस मिनटं डेली पाच क्वेश्चन आणि दिन एकंदरीत आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी कुठलीही एक्झाम असू द्या पेपरमधला दैनिक क्र ओके जे क्रस जे क्रक्स असतो तो आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचा असतो त्यानुसार डी दे, आपण डेली न्यूज प्रणाली सुरू करतोय हे इन्फिनिटी स्पर्धा या परीक्षा अकॅडीवर मिळेल कुठल्या इन्फिनिटी स्पर्धावर ओके लक्षात राहू द्या इन्फिनिटी स्पर्धावर दोन चॅनल वेगवेगळे आहेत दोन्ही मिस घेतोय हे मॉर्निंगला असेल आणि हे इव्हनिंगला सहा वाजता असेल ठीक आहे तिसरी घोषणा आपल्यासाठी टी ई टी दोन हजार चोवीसचं पेपर वन आणि पेपर टू साठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपल्यासाठी ऑनलाईन बॅच घेऊन आलो आम्ही ही आपल्याला लाईव्ह पण करता येईल आणि रेकॉर्ड पण करता येईल ओके विशेष म्हणजे सव्वीस सप्टेंबर पासून हे आपल्याला दुसऱ्या बॅच मध्ये आपला जॉईन होता येईल माफक पी आहे मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करा आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपले काय पी डी एफ असेल गव्हर्नमेंटचे जी आर असतील काही अपडेट असेल तर टेलिग्रामला मिळतं ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा आमचा संपर्क क्रमांक आहे ओके नाव आहे गुरु बॅच आणि हे बॅच घेणारे लक्षात ठेवा मराठी भाषेसाठी सचिन आतकरे सर मॅडम आहेत बुद्धिमत्ता गणितसाठी संघपाल सर इंग्लिशसाठी आहेत आणि बालमानसशास्त्र असेल समाजशास्त्र परिसर अभ्यास या तिन्हीसाठी लक्षात ठेवा सागर सोनवणे सर सागर जगताप सर आणि इफ मी स्वतः ओके उद्यापासून लक्षात ठेवा आपला पेपर वन आणि पेपर टूसाठी सागर सोनवणे सरांचं लेक्चर सुरू होते लक्षात राहू द्या ज्यामुळं नक्की तुम्ही सरांचं ही लेक्चर बघा स्टार्ट करूया आजच्या या सेशनमधला पहिला क्वेश्चन आहे आपल्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे ओके काय क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी सगळ्यांनी बोलत चला कमेंट करत चला विद्यार्थी साधन सामुगी वाया न घालविता त्याचं प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे लक्षात ठेवा आपलं सेक्शन आहे परिसर अभ्यास त्याच्यामुळं प्रश्न अशाच प्रकारचे येणार पर्याय आहेत विश्लेषणासंबंधीचा क्षमतेचा विकास दुसरं वर्गीकरणासंबंधीचा अध्ययनाची निष्पत्ती तिसरं आहे निरक्षण व त्याची मांडणी यासंबंधीचं अपेक्षित वर्तन बदल आणि चौथा आहे प्रयोगशीलते अध्ययन दर्शक काय वाटते तुम्हाला या चारीपैकी विद्यार्थी साधनसामुग्री वायानं घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो तर काय करतो याच्यातून विद्यार्थ्यांचं काय दिसतं तर लक्षात ठेवा विद्यार्थी साधनसामुग्री वायानं तर घालता प्रयत्न पुनर् पुनर्बांधणी किंवा पुनर्वापर करतो याचा अर्थ त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक्सपेरिमेंट आहेत काहीतरी करण्याची जिद्द आहे ओके म्हणजे शिकण्याची जिद्द आहे याचा अर्थ प्रयोगशीलते अध्ययन दर्शक आहे काय प्रयोगशीलतेसंबंधीचं त्याच्यामुळं विश्लेषणा विकास नाही संबंध नाही निरीक्षण त्याचे मांडणे नाही कारण का इथं शब्द काय वापरलाय वाया न घालता प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो पुनर्वापर करतो म्हणजे प्रयोगशील संबंध अध्ययन ओके दर्शक आहे पुढचं यानंतर पुढच ओके याच्यानंतर पुढचं महत्वाचं जीव जीभ लाल होणे त्वचा खरकरीत होणे यासारख्या विकाराबाबी उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील जनरल प्रश्न विचारलाय जीभ लाल होणे त्वचा खरकरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून आहारात कशाचा समावेश सल्ला डॉक्टर देतील ऑप्शन आहेत आवळा लिंबू संत्री मोड आलेले कडधान्य दूध शार्क लिवर ऑइल कॉड लिवर ऑइल डाळ दाल, किंवा डाळे पालेभाज्या दूध पालेभाज्या पिवळी पिकलेली फळे गाजर पपई इत्यादी ऑप्शन लक्षात ठेवा चार ऑप्शन आहेत ओके आता हे नेमकं बघा उदाहरण बघितलं आपण कोणत्या रोगाचं लक्षण आहे स्कर्वी कधी नाव ऐकले का स्कर्वी नावाचा लोक कोणता स्कर्वी नावाचा रोग स्कर्वी हा एक त्वचा रोग आहे ओके मुख्यतः त्वच त्वचेवर पुरुळी किंवा लाल ठिपकेद्वारे दर्शवला जातो बरोबर आहे स्नायू दुखणे शरीर दुखणे थकवा येणे हिरड्यातून रक्त येणे किंवा दात गळणे ओके या स्कर्वीचे सामान्य लक्षण आहे स्कर्वी हा विटामिन सीच्या कमतरतेमुळे होतो बरोबर आहे ओके आता विटॅमिन सीचं जर नाव आपण सायंटिफिक बघितलं तर नाव काय ऍस्कॉर्बिक ऍसिड व्हिटॅमिन सीचं सायंटिफिक नाव ऍस्कॉर्बिक ऍसिड ओके आणि व्हिटॅमिन सी हे पहिलं कृत्रिमित्या संस्कृतीला जीवनसत्व आहे आता या सगळ्याचा उपाय म्हणून काय तर आवळा लिंबू संत्री मोडाले कडधान्ये हे डॉक्टर रिकमेंड करतात काय काय रिकमेंड करतात आवळा लिंबू संत्री मोड आलेले ठीक आहे याच्यानंतर पुढं खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मान प्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता संबंधी विचारले आपल्या समोर शहामर्ग घर अं घरमाशी किंवा ज्याला आपण म्हणूया घरातील माशी म्हणजे आपण बघतो कुठे अन्नधान्यावर जेवताना इकडे तिकडे दिसतात त्या माश्या कुत्रा आणि हत्ती ओके उतरता क्रम लावा म्हणजे कसं लावायचे सर्वसाधारण आयुर्मानाचा उत्तरता क्रम ला, लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता उत्तरता क्रम लावायचा आहे चला एकंदरीत बघूया पहिला काय शहामर्ग याच जर आपण आयुर्मान बघितलं तर पन्नास ते साठ वर्ष आहे किती पन्नास ते साठ वर्ष है, दुसरा आहे घरमाशी घरमाशीचं आयुर्मान एकदम कमी असतं अठ्ठावीस ते तीस दिवस ओके तिसरा आहे कुत्रा कुत्रा एवरेज किती वर्षे जगतो लक्षात ठेवा कमीत कमी दहा जास्त तेरा वर्षे जगतो आणि चौथा आहे हत्ती हत्ती लक्षात ठेवा मित्रांनो साठ ते सत्तर वर्ष जगतो मग आता का येईल उत्तर पहिला सुरू उत्तरता क्रम लावा म्हणल्यामुळे हत्ती एक नंबरला येईल दोन नंबरला काय येईल तर लक्षात ठेवा शहामर्ग येईल दोन नंबरला काय येईल शहामर्ग येईल ओके शहामर्ग येईल तीन नंबरला का लॉजिक काय कुत्रा येणार आणि चार नंबरला काही घरमाशील ओके घर माशी आता आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या काही आपल्या प्रश्नाचं उत्तर मग ओके उत्तरता क्रम लावल्यास काही खाली? खालील खालील पर्याय प्राण्याचा सवर्सा आयोजनाचा उतरता क्रम लावल्यास ओके सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता सांगा तुम्हीचा दुसरा प्राणी कोणता येईल उत्तरता क्रम लावल्यानंतर ओके तर काही का लवकर हे उत्तर येईल म्हणजे शहामर घेईल ठीक आहे काय उत्तरील शहामार्ग उत्तरील ओके एक नंबरचं उत्तर पुढे जाऊया तिसरा प्रश्न झाला आपण चौथ्या प्रश्नाकडे बोलूया सोनकिडे कशासाठी उपयोगात पडतात ऑप्शन आहेत रेशमी संवर्धन कीटक संवर्धन तिसरा पर्याय आहे बघा मधमाशांच्या पोळ्याचं चा संवर्धन आणि चौथा पर्याय आहे कीटक नियंत्रण चार ऑप्शन आहेत सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात ओके ऑप्शन ए ऑप्शन बी ऑप्शन सी म्हणजे एक दोन तीन चार जर आपण एकंदरीत जर बघितलं दोन किडे हे लक्षात ठेवा एक पारंपरिक पद्धत आहे शे, शेतामध्ये कशासाठी तोंड किडे तर सगळ्यात महत्वाचं भात शेतीमध्ये विशेषतः कीटकाचं नियंत्रणासाठी कशासाठी कीटक ओके मुख्य शेती कोणती भात शेती याच्यामध्ये पारंपरिक भारतामध्ये लक्षात ठेवा पारंपारिक ही पद्धत आहे <coughs> सोन किडे उपयोगात आणतात ओके भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने कीटकांना रोखण्यासाठी जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी शेण असेल मूत्र असेल काही वनस्पतींचे अर्काचं मिश्रण प्रसारित केलं जातं आणि यामध्ये समावेश करतो लक्षात ठेवा ओके पुढचा प्रश्नाकडे जाऊया मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात आय एम पी जनरल सायन्सचा प्रश्न आहे ओके okay, पाठ्यपुस्तकात बी याचं उत्तर मिळून जाईल किती दात पडून लक्षात ठेवा तीन वर्षाच्या वयापर्यंत सरासरी लक्षात ठेवा मुलास पर्ण जला पर्णपाती दात असे म्हणतात शब्द काय वापरतात पर्णपाती आता लक्षात ठेवा पर्णपाती दात केव्हा मग चौदा वीस अठ्ठावीस हे बत्तीस येणार नाही हे कट करून टाका ओके आता ऑप्शन आपल्याकडे तीनच आहेत लक्षात ठेवा तर पर्णपती दात किती तीन वर्षापर्यंत मुलास ओके जन्मल्यापासून तीन वर्षापर्यंत वर्षापर्यंत जे दात येतात लक्षात ठेवा ते वीस असतात किती असतात वीस म्हणून मानवाचे किती पडून किती पडतात वीस पडून नव्याने दात येतात नव्याने किती येतात हा एक प्रश्न तयार होतो आता उत्तर सांगा आता तुम्हा आम्हाला लक्षात ठेवा ओके आपल्याला किती दात आलेत आता ज्याचे पडलेत किंवा ज्याचे काही कारण असतो पडलेत ते सोडून द्या पण नव्याने दात किती आले होते ठीक आहे लक्षात राहू द्या याचंही प्रश्नाचं उत्तर आपल्याला देत आलं पाहिजे म्हणजे साधारणपणे सहा ते सात वर्ष वयोगटातील ओके म्हणजे जे मूळ दात पडतात आणि कायमचे दात येतात ठीक आहे आणि साधारणपणे एकवीस वर्षाच्या वयापर्यंत सरासरी व्यक्तीला अकल दाढ येते आणि सगळे मिळून किती होतात मग किती होतात बत्तीस याचा अर्थ मानवाच्या उभ्या आयुष्यामध्ये पर्णपाती वीस आणि हे अकलदाडी सहित मिळून बत्तीस एकूण बावन दात उभ्या आयुष्यामध्ये येतात किती बावन्न दात ओके किती दात येतात बावन्न दात त्यामुळे हे लक्षात राहू द्या किती दात येतात बावन्न दात आणि आता आपण गुरुजी बाई आपल्यासाठी हे लय महत्वाचं आहे चला पितळचे भांडे कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात जनरल नॉलेजचा पाठ्यपुस्तकातला जनरल सायन्सचा प्रश्न आहे याचं उत्तर आलंच पाहिजे पितळचे भांड ऑप्शन आहेत जास्त तांब तांबे तांबे लोखंड निखेल जस्त लोक लोखंड निकेल ऑप्शन लो, आपल्या समोर आहेत ज्या धातूचं मिश्रण करून पितळ्याचे भांडे बनतं ते म्हणजे लक्षात ठेवा ओके तांबे आणि जस्त जस्त आणि तांबे एक नंबरचं उत्तर आहे तांबे आणि जस्त जस्त आणि तांबे पितळ्यामध्ये तांबे हा प्रमुख घटक असतो तो लक्षात ठेवा हा एकूण घटकाचा साठ ते ऐंशी पर्सेंट असतो बाकीचा जस्त असतो किती असतो वीस ते चाळीस ते वीस टक्के ओके आणि लक्षात ठेवा ज्यामुळे त्याला विशिष्ट रंग मिळतो कशामुळे तांब्याला पितळाला रंग मिळतो तर ता तांब्यामुळे रंग मिळतो आणि जेव्हा जस्त तांब्यामध्ये मिसळ जातं तेव्हा चकाकी निर्माण होते त्याला काय म्हणूया आपण आधी चमकदार चकाकी निर्माण होते त्याच्यामुळे त्याला ठेसूळपणा काय सॉरी माप करा कठोरपणा येतो आणि प्रतिकारशक्ती वाढते कशाची जंग होण्यापासूनची प्रतिकारशक्ती जस्ता जस्तामुळे वाढते जस्ताचे तीन गुणधर्म आहेत एक चमकदारपणा येतो कठीणपणा येतो ओके कठोर होतात आणि दुसरं त्याची जंगविरोधक शक्ती वाढते कशाची तांब्याची ओके त्याच्यामुळं तांबे आणि जस्त मिळून काय बनतं पितळ पुढं हालील पर्यायापैकी योग्य विधान ओळखा ऑप्शन आपल्या समोर आहेत सर्वच जीवाणू उपद्रवी असतात पहिला सर्वच जीवाणू उपकारक असतात दुसरा काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक ओके लॅक्टॅप बिटलस असतात जीवाणू विषाणू समान आकाराचे असतात याच्यापैकी योग्य विधान कोणतं योग्य विधान कोणतं अनेक जीवाणूमुळं मानवामध्ये आणि प्राण्यांमध्ये रोग होतात म्हणजे काय असतात ते उपद्रवी असतात ओके okay? काही जीवाणू उपद्रवी असतात ओके okay? हे इथपर्यंत वाक्य बरोबर आहे तर काही उपकारक असतात ही बरोबर आहे म्हणजे वाक्य काय तीन नंबरचं उत्तर येईल आपण जर याच्यावर बघितलं उपकारक असतात म्हणजे काही जीवाणू आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात उदाहरणामध्ये पचनासाठी ओके okay? मदत करणारं जीवाणू दही असेल ओके okay, इतर पदार्थ ओके okay, वापरल्यामुळे ते जीवन आपल्यासाठी उपकारक असतात आणि काही उपद्रव्य असतात उपद्रव्यामध्ये बघितलं टायफॉइड होतो अं क्षेरोग होतो प्लेग होतो ह्याला उपद्रव्य म्हणायचं म्हणजे इथपर्यंत उदाहरण काय टायफॉईड अं लक्षात ठेवा ले, लेप अप्रोसी क्षयरोग ओके okay, अशा प्रकारचे पण कारण आहेत okay, ओके त्याच्यामुळे त्याला उपद्रवी आणि काही उपकारक स्टेनलेस स्टीलचा कोणत्या पदार्थामुळे चकाक येते आय एम पी स्टेनलेस स्टील एस आपण भांड बघतो कुकर असेल किचन रूम मधले निकेल कथिल जस्त ग्राफाईट याचं उत्तर गुरुजीपेक्षा बाई म्हणजे मॅडम जास्त देणार बोला पटकन काय उत्तर येईल याच चला किचन संबंधी प्रश्न आलाय जनरल प्रश्न आलाय ओके स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते ऑप्शन आहेत निखेल कथील जस्त ग्राफाईट हे मी कट करतो दोन आता निखेल किंवा कथिल सांगा जस्त आपल्याला माहित झाले चकाकी येते पण ते तांब्या पितळच्या भांड्याला येते ओके स्टेनलेस स्टील विचारलं त्यामुळे जास्त कटविलं मी ग्राफाईट कटवलं स्टेनलेस स्टील हे लक्षात आहे ऍक्च्युली लोखंड क्रोमियम आणि निखेल या धातू मिश्रण आहे पहिल्या सुरू हे लोखंड ओके महत्वाचं म्हणजे कशाचं मिश्रण आहे क्रोमियम क्रोमियम पहिलं एक नंबर लोखंड दुसरं क्रोमियम आणि तीन नंबरचा आहे निखेल या तीन धातूचं मिश्रण आहे त्याला म्हणायचं स्टेनलेस स्टील ओके आता याच्यामध्ये जे चका पदार्थामुळे चकाकी पदार्थ कोणता तर त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा निकेल ओके या निकेलमुळे याला चकाकी येते निकेलमुळे चकाकी येते आणि जंग प्रतिरोधक व मजबूत बनवून मदत होते दुसरे जे दोन आहेत लक्षात ठेवा क्रोमियम आणि लोखंड क्रोमियम लक्षात ठेवा जंग प्रतिरोधक बनतो आणि जे लोखंड आहे लक्षात राहू द्या मेन म्हणजे ते मजबूती आहे हं स्टेनलेस स्टीलसाठीची ती मजबूत आहे म्हणून तीनही ऑप्शन अत्यंत महत्वाचे आहेत पुढचा बघा प्रश्न काय प्रश्न आहे बघा अणुमधील इलेक्ट्रॉनचं वस्तुमान प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसं असते बघा जनरल प्रश्न विचारला थोडा प्रश्न मला टप्प वाटतोय बघा तुम्हाला कसं वाटतंय ते अणुमधील इलेक्ट्रॉनचं वस्तुमान प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते निंपट असते फारच कमी असते समान असते किंवा जास्त असते काय वाटते तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अनुमधील इलेक्ट्रॉनचं वस्तुमान प्रोटॉन न्यूट्रानच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसं असत अनुमधील ओके इलेक्ट्रॉनचं वस्तुमान प्रोटॉन न्यूट्रानच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसं असत तर लक्षात राहू द्या फारच कमी असतं कसं असत फारच कमी असतं याचं जर आपण बघितलं इलेक्ट्रॉनचं वस्तुमान ओके प्रोटॉनचं वस्तुमान न्यूट्रॉनचं वस्तुमान एकंदरीत तुलना केली तर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान प्रोटॉन पेक्षा कितीतरी पटीनं कमी असतं आणि इलेक्ट्रॉनचं वस्तुमान न्यूट्रॉनपेक्षा कितीतरी पटीनं कमी असतं मग याचा अर्थ काय कळलं का फारच कमी असतं ठीक आहे पुढं ॲल्युमिनियमच्या अणुमध्ये तेरा प्रोटॉन चौदा न्यूट्रॉन आणि तेरा इलेक्ट्रॉन असतील तर अॅल्युमिनियमचं अणुवस्तू किती असेल जनरल फॅक्टवर वर प्रश्न विचारलाय काय काय विचारलंय बघा अल्युमिनच्या अणूमध्ये तेरा प्रोटॉन तेरा न्यूट्रॉन आणि तेरा इलेक्ट्रॉन आहेत ओके अल्युमिनचा अणुवस्तुमान किती असेल सव्वीस तेरा सत्तावीस चाळीस बघा अनुवस्तुमान आणि ऊर्जा घटकाचा अनुक्रमांक भिन्न आहेत बरोबर अणुवस्तुमान म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनच्या संख्येची बेरीज होय ओके पुढं महत्वाचं आणखीन एकंदरीत आपण बघितलं अनुक्रमांक हा प्रोटॉनच्या इतका किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्ये इतका असतो न्यूट्रॉनच्या संख्येसाठी ते तेरा अनुक्रमांक आणि पुढं जर बघितलं आलेचा अनुवस्तुमानांक एकंदरीत सगळ्याचा जर आपण क्रस घेतला ओके न्यूट्रॉनच्या संख्येसाठी तेरा अनुक्रमांक आणि अल्युमिनियम अणुवस्तुमान जर बघितलं आपण तर याचं उत्तर एकंदरीत येतं सत्तावीस ओके अणुवस्तमानांक किती असतो तर सत्तावीस असतो थोडी कन्सेप्ट अवघड आहे सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोण कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येतो सौर घटाचा वापर करून एकंदरीत प्रश्न थोडा वेगळा विचारलाय फक्त अनालिटिकल प्रश्न आहे जनरल तुम्हाला वाचून उत्तर देतं सौर घाटाचा वापर करून खालीलपैकी कुठं कुठं करता येतो अवकाशातील माननिर्मित उपग्रह औषध साठवण्याचे शीत कपाट वीज तापक स्वयंपाक करणे व दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप या ठिकाणी करता येतो आपल्या समोर ऑप्शन आहेत कुठं कुठं करता येतो सौर घाटाचं लक्षात ठेवा ओके सरळ सरळ वापर जाऊ द्या सौर ऊर्जेचा वापर ओके कुठं केला जाऊ शकतो इतर इतरापेक्षा अधिक व्यावहारिक व सामान्याला लागू करण्यात महत्वाचं म्हणजे अंतराळातील मानव सौर ऊर्जेचा वापर करू शकतो का तर सोलार पॅनलच्या मार्फत अवकाशातील उपग्रहांना वीज पुरवणे केले जाऊ शकते त्याच्यामुळे हे पहिले क्लिअर करतो जाऊ केलं जाऊ शकतं औषध साठवण्यासाठी यास दुर्गम भागामध्ये यास औषध साठवण्यासाठी यास शीत कपाटामध्ये उपयोग केला जाऊ शकतो का जाऊ शकतो ज्या भागामध्ये वीज पुरवठा लक्षात ठेवा कमी आहे कन्फर्म नाही औषध जर समजा आपण व्यवस्थित पण ठेवले नाहीत तर खराब होऊ शकतात ज्याला आपण शीत कपाटामध्ये या ठिकाणी सोलार पॅनलच्या माध्यमातून रेफ्रिजरेटर चालवून उपयोग केला जाऊ शकतो वीज तापमापक यास आय एम पी करा वीज तापमापक यास स्वयंपाक करणे यास सोलार शेगड्या आपण किती वेळा बघतो दुर्गम भागात पाणी उपसण्यासाठी इतर गोष्टीसाठी स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक हीटर असतील किंवा इतर स्वयंपाकाला सामान्यता ओके याचा डायरेक्ट उपयोग केला जाऊ शकतो दुर्गम भागात पाणी उपसण्यासाठी तर आय एम पी करा आज हे ग्रामीण भागामध्ये सगळ्यात आणि सक्सेसफुल चालू आहे लक्षात ठेवा हे आत्ताचं दोन हजार चोवीसचं लेटेस्ट तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो हा ग्रामीण भागामध्ये सक्सेस होतोय प्रयोग कोणता सोलार पंप दुर्गम भागात म्हणून अ बरोबर ब बरोबर क आणि ड आणि इ तुम्हाला इथं कन्फ्यूज करते अवकाशात मानवनिर्मित या उपग्रह सोलार पॅनलच्या माध्यमातून हे पण बरोबर आहे बाकीचं तुम्ही सांगू शकता जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला डब्ल्यू एच ओ ची स्थापना झाली ओके तारीख लक्षात ठेवा ती होती सात एप्रिल आणि हाच दिवस सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो ओके काय केला जातो जागतिक आरोग्य दिवस दरवर्षी आणि या दरवर्षी आयोजन केलं जातं महत्वाचं आपल्यासाठी जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल ओके हे बावीस एप्रिल नाही अठ्ठावीस फेब्रुवारी नाही दहा जून नाही सात एप्रिल आता हे बाकीचे पर्यायामधले तिन्ही दिवस भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहेत ओके भूगोलाच्या दृष्टीनं लक्षात ठेवा हे दिनविषयीचं दृष्ट हे महत्वाचे आहेत त्याच्यामुळे तुम्ही पर्यायावर थोडा विचार करा मी तुमच्यासाठी होमवर्क सोडतोय राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे ऑप्शन आहेत पुणे नागपूर मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद जुन्याच्या नुसार चला राज्य विज्ञान संस्था स्टेट सायन्स लक्षात ठेवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट एकोणीसशे अडुसष्ट ला स्थापन झाली पहिला पॉइंट दुसरा कोणत्या ठिकाणी आहे लक्षात ठेवा तर दुसरा पॉइंट लक्षात ठेवा आपल्यासाठी या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचं नामांतरण केलं गेलं प्रादेशिक विद्या प्राधिकरण असं नामांतरण दोन हजार सोळा ला केलं गेलं तर ऑप्शन आहे लक्षात ठेवा नागपूर कुठं नागपूर राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यानंतर पुढं समकेंद्री पद्धतीनं कोणत्या समकेंद्री पद्धतीनं विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणत्या घटक येईल समकेंद्र पद्धतीनं कोणत्या लक्षात ठेवा समकेंद्र पद्धतीनं विज्ञान पाठ्यक्रमात प्रथम कोणता घटक येईल ओके आता तुम्ही सांगायचे स्थायू पदार्थाचा अभ्यास पदार्थाचा विशिष्ट गुणधर्म पदार्थाचा गुणधर्म पदार्थाचा अवस्था स्थायू दर्व वायू आता गुरुजीबाई पोला पटकन आपल्यासाठी विचारले समकेंद्रपतीनं म्हणजे विद्यार्थ्यांना सोप्यापासून कठीण कल्पनाकडे घेऊन जाण्याचं आवश्यक आहे बरोबर आहे समकेंद्री फ्रॉम एजी टू हार्ड ओके पदार्थाच्या अवस्था सर्वात सोपी आणि सर्वात मूलभूत कल्पना करावी कल्पना आहे लक्षात ठेवा ओके विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना ह्या अवस्था समजल्या पाहिजे म्हणजे काय आपण लक्षात ठेवा समजलं म्हणजे जर समजा आपल्या समोर खडू आहे किंवा डस्टर आहे ते दिसतं म्हणजे ते स्थायू त्याच्यानंतर त्याला समजा काही ओके दरवा आणि वायू असं सोप्याकडून अवघडाकडे म्हणजे पदार्थाची अवस्था हे आपल्याला अत्यंत प्रथम घटक येईल कशाचा समकेंद्रीय पतीनं विज्ञान पाठ्यक्रमात पर्यायापैकी पुढं परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्यात काम करतो मित्रांनो याला एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचा प्रश्न म्हणा पर्यावरणासंबंधीचा प्रश्न आलाय ज्याला चैन म्हणू शकतो किंवा एन्व्हायरमेंट डिस्टर्बन्स कि इन्वार्मेंट इन्वार्मेंट जी, जी गरज म्हणजे इकोसिस्टम ज्यावर डिपेंड आहे okay. ती चैन ओके आता प्रश्न काय आलाय अन्न साखळी काय प्रश्न विचारलाय माफ करा परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्यासाठी काम करतात सात्मीकरण संक्रमण उत्सर्जन रसाकरण ओके तर याचं उत्तर लक्षात ठेवा परिसंस्थेतील विघटक विघटक शब्द वापरलाय जसं मृत वनस्पती प्राणी पोषक द्रव्य यासारख्या सोप्या पदार्थ इकोसिस्टम मध्ये विघट करणार निर्णायक भूमिका घेभवतात ओके मृत सेंद्रिय पदार्थ जसं की मृत वनस्पती प्राणी पोषक द्रव्यासारख्या सोप्या पदार्थामध्ये मध्ये विघट करणारे मग काय येईल याला लक्षात ठेवा याचं उत्तर काय येईल परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचं काम करतो तर संक्रमण करण्याची काळजू एखादा प्राणी मेलाय एखादा लक्षात ठेवा ओके पोष ओके मृत वनस्पती आहे त्यांचं विघटन करतो म्हणजे काय करतो संक्रमण करतो लक्षात ठेवा संक्रमण या पोषक तत्वानंतर त्याचं काय होतं पुनर्वापर केला जातो जिथे वनस्पती घेतली जाते आणि मग त्याचं आणखी परत वाढ होते म्हणून विघटन करणाऱ्या सेंद्रिय पदार्थाच्या परिसंस्थेमध्ये परत संक्रमण सुलभ करतात ओके अन्न साखळी मधला हा महत्वाचा घटक आहे चला पुढं अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्याय पैकी कोणता आयम पिकरा प्रायमरी भक्षक प्रथम भक्षक द्वितीय भक्षक जसं आपण म्हणतो गवत गवतावर काय अवलंब ससा ससा खाणारा कोणता याला म्हणायचं प्रायमरी चेन सेकंडरी चेन अन्न साखळीतील द्वितीय भक्षक कोण वटवागुळ घुबड गरुड खार ऑप्शन परिसंस्थेतील हिरव्या वनस्पतींना उत्पादक म्हणतात जनरल माहिती मा आपल्याला यस उत्पादक म्हणतात म्हणजे अन्न तयार करतात वनस्पतीरो ऑलमोस्ट सर्व प्राण्यांना बघा आता काय प्राथमिक उपभोक्ता म्हणतात ससा असेल खार असेल उंदीर ओके इथं प्रश्न काय विचारला द्वितीय भक्षक द्वितीय भक्षक जर ते उत्पादकांना वनस्पतींना अन्न देतात तर त्यांना प्राथमिक ग्राहक असे म्हणतात जर प्राणी किंवा इतर प्राणी खातात त्याऐवजी वनस्पती खातात त्यांना द्वितीय ग्राहक असे म्हणतात म्हणजे बेंडूक घुबड ओके कोल्हा हे द्वितीय भक्षक आहेत म्हणून काय उत्तर येईल आपल्या प्रश्नाचं घुबड बेंडूक बेंडूक कोल्हा ओके हे काय आहे कोल्हा हे द्वितीय भक्षक आहेत काय आहेत द्वितीय भक्षक आहेत मी जे नावं घेतली खार ससा ओके उंदीर हे काय आहेत प्रायमरी भक्षक आहेत कळालं का तुम्हाला चला वनस्पती व त्याचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय निवडा रान भेंडी इंधन गुळवेल येथे गुळवेल कोविड मध्ये गाजलं होतं तेल शिरीष औषध राळ धागा योग्य जोडी ओळखा म्हणते लेडी फिंगर भेंडी लक्षात ठेवा सामान्यतः इंधन म्हणून वापर जात नाही लक्षात ठेवा ओके इंधन म्हणून वापरलं जात नाही गुळवेल नाही एक लक्षात ठेवा ही औषधी वनस्पती आहे सामान्यतः पारंपरिक औषध वापरली जाते म्हणून ते लक्षात ठेवा तेल, तेल बिल तसलं काहीच नाही गुळवेल हे औषधी वनस्पती आहे ओके रान रानभेंडी ही इंधन म्हणून वापर जात नाही त्याच्यामुळे तोही पर्याय कटला शिरस किंवा शिरिस ओके ही एक वनस्पती आहे जी सामान्यतः पारंपरिक औषधामध्ये शोषणाचा आजार ओके किंवा त्वचा रोग ताप यासाठी वापरली जाते राळ लक्षात ठेवा राळ धाग्यामुळे मिळत नाही कशामुळं राळ धाग्यामुळे मिळत नाही त्याच्यामुळं योग्य जोडी ओके धाग्यामुळे मिळत बर बर नाही मग उत्तर काय याचं बरोबर उत्तर आपलं काय काढता येईल बरोबर उत्तर काय काढता येईल लक्षात ठेवा तर शिरष शिरस किंवा शिरस हे औषध ओके औषध बरोबर आहे रानभेंडी इंधन नाही गुळवेल तेल नाही गुळवेल औषध आहे शिरस औषध आहे राळ धाग्यापासून मिळत नाही पुढं परिसंस्थेतील विघटक या घटकाचं वैशिष्ट्य कोणतं आता आपण विघटक बन बघितलं होतं निसर्गामध्ये प्राणी वनस्पती यांचं संक्रमण ज्याला डिकम्पोज करणे म्हणूया आपण ओके स्वयंपोषी असणे परिसंस्कृती भक्षिक असणे परिसं उत्पादक गटाचं कार्यास मदत करतात असेंद्रिय पदार्थाचं सेंद्रिय पदार्थ रूपांतर करतात अत्यंत महत्वाचं जनरल व्याख्या आहे जमताय का बघा परिसंस्थेतील विघटक या घटकाचं महत्व किंवा म्हणा कोणतं ओके विघटक मृत सेंद्रिय पदार्थ जसं वनस्पती प्राणी ओके okay. सोप्या so, किंवा सेंद्रिय अजैविक पदार्थामध्ये विघटन करणे महत्वाची भूमिका बजवतात आणि इकोसिस्टम मध्ये ज्याला आपण यूज म्हणूया यासाठी वापर जातो बघा लक्षात ठेवा हे अत्यंत महत्वाचं आहे तर असेंद्रिय पदार्थाचं सेंद्रिय पदार्थ रूपांतर करणे म्हणजे परिसंस्थेतील विघटक हा अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे ठीक आहे कसं वैशिष्ट्य आहे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे परिसंस्थेतील विघटक ओके आता याच्यात जर बघितलं आपण बारीक जर बघितलं ॲक्च्युली ही एक सायकल असते ज्याला आपण चैन म्हणूया सायकल असते असेंद्रिय पदार्थ सेंद्रिय पदार्थ पदार पदार विघटन करणे पुन्हा त्याचं लक्षात ठेवा रूपांतर होणे ही सायकल आहे चैन आहे त्याच्यामुळे इकोसिस्टम टिकून असते देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान विचारा विचारात घ्या म्हणते अत्यंत महत्वाचं जसं चिपको आंदोलन उत्तराखंड हिमाचल प उत्तराखंड पर्टिक्युलरली आपको आंदोलन कर्नाटक त्याचप्रमाणे देवराई ही वनाप संबंध संकल्पना आहे श्रद्धेचा भाग आहे थोडं समजून घ्या विसंगत म्हणजे संबंधित नसणारं विधान म्हणते महाराष्ट्रातील वन संवर्धनाचा पारंपरिक प्रकार धार्मिक पर्यटन स्थळ देवाचे वन वनस्पती व प्राण्यास दृष्टिकोन याच्यापैकी विसंगती काय ओके देवराई ही धार्मिक श्रद्धा व पर्यावरण जागृतीविषयी मिलाप असलेलं एक अनोष्टी संकल्पना आहे पहिला पॉईंट ओके okay, दुसरा प्राचीन काळापासून देवराई हे वनस्पती व प्राणी यांना संरक्षणासाठी समाधान राखीव ठेवले वन आहेत म्हणजे उदाहरणामध्ये एवढं गाव आहे आणि गावचा एवढा शिवार आहे याच्यापैकी काही लक्षात ठेवा क्षेत्र हे निसर्गासाठी म्हणा देवासाठी राखीव ठेवायचे याला देवराई कन्सेप्ट आहे ओके okay, पारंपरिक खेड्यामध्ये गावामध्ये महाराष्ट्रात घाटातील जंगलाचे छोटे छोटे तुकडे स्थानिक लोक पवित्र उपवन म्हणून संस्थित करतात त्यांनाच देवराई म्हणतात मी जे असं सांगितलं नाही घाटामध्ये मुख्यतः हे क्षेत्र ठेवलं याला देवराय म्हणायचं ओके पारंपरिक वन याच्यानंतर पुढं उपवन कमी विस्कळीत वनस्पतीचं मानक म्हणून काम करतात आपल्यासाठी एक गोष्ट महाराष्ट्रातील वनसंवर्धनचा पारंपरिक प्रकार हे चूक धार्मिक पर्यटन स्थळ यस देवांचं वन बरोबर आहे वनस्पतीप्रमाणे सर्व दृष्टिकोन यस आता याच्यात दोन ऑप्शन तयार होऊ शकतात ओके आता याला दे काय काय ऑप्शन तयार होऊ शकतात दोन ऑप्शन तयार होऊ शकतात एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातील वन संवर्धनाचे पारंपरिक प्रकार एक धा, धार्मिक पर्यटन किंवा देवांचे वन ओके ऑप्शन ए ऑप्शन बी तर लक्षात राहू द्या देवांचे वन धार्मिक पर्यटन स्थळ का महाराष्ट्रातील वन संवर्धनाचा पारंपरिक प्रकार काय येईल तुम्हाला वाटते उत्तर सांगा तुमच्या भाषेमध्ये उत्तर सांगा काय जमते बघूया आपण जर क्रक्स काढला रक्स जर काढला देवांचे वन देवराय म्हणतात लक्षात ठेवा तर मी म्हणेल देवाला समर्पित असतात का स्थानिक लोक ओके उपनोमाल देवाला समर्प देवतेला समर्पित असतात का किंवा त्याला देवराय म्हणतात संरक्षण केलं जातं मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एक विश्लेषणात्मक प्रश्न म्हणून सोडतो तुम्हाला देवराय कन्सेप्ट क्लिअर झाले हा आपल्याला गुरुजी बाईला लक्षात ठेवा मॅडम सरांना अनालिटिकल प्रश्न आहे मी याचं उत्तर तुम्हाला विश्लेषणात्मक द्यायला सांगतो म्हणजे अनालिटिकल करा टायर टू प्रश्न किंवा थ्री पकडा देवराई संकल्पना समजून सांगितली डबल एकदा समजून सांगतो हे गाव आहे एवढे घर आहेत गावाचा हा शिवाराय याच्यापैकी काही क्षेत्रामधले हे ठिकाण ओके हे राखीव आहे ओके वनासाठी ओके यालाच या वनाला काय म्हणायचं देवराय म्हणायचं ओके आता उत्तर द्या विसंगत कोणतं पुढचा प्रश्न परिसंस्थेतील अन्न साखळीतील पोषण दर्वे एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचं कार्य करणारा महत्त्वाचा घटक खालील पर्यायापैकी कोणता ऑप्शन वाळवी आळ्या बुरशी शेलफिश ऑप्शन चार आहेत परिसंस्थेतील अन्न साखळीत पोषण द्रव्य एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचं कार्य करणारा महत्वाचा घटक वाळवी आळ्या बुरशी शेल्फिश ऑप्शन ए ऑप्शन बी म्हणजे ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन ऑप्शन चार विघटक बघितला आता घटक बघितलाय विघटक बघितला त्याला संक्रमण म्हणतात आता याच्यातला महत्वाची भूमिका कोण पार पाडतं वाळवी आळ्या बुरशी शेल्फिश न्यूट्रेंट सायकलिंग असेल किंवा इकोसिस्टम मध्ये जे पोषक तत्व आहे एका एकूण दुसरीकडे ट्रान्सफर करण्याचं काम हे बुरशी करतं लक्षात ठेवा काय करतं बुरशी म्हणजे सेंद्रिय पदार्थाचं विघटन करतात इतर जीवानुद्वारे वापरल्या जाऊ शकणाऱ्या सोप्या स्वरूपात मोडत बरोबर आहे का ठीक आहे याच्यामुळं काय होतं संपूर्ण अन्नसाखळीमध्ये पोषणतत्वाचं हस्तांतरण होतं यानंतर पुढं बघा पुढचा प्रश्न काय अन्नसाखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता ऑप्शन द्वितीय भक्षक विचारले प्रश्न रिपीट झालाय मी हा प्रश्न आताच घेतला होता वटवागुळ गरुड कोल्हा चिता पर्याय कोणता द्वितीय भक्षक प्रा प्राथमिक बघितला होता आता अन्न आधी समजून घ्या परिसंस्थेच्या माध्यमातून ऊर्जा आणि पदार्थाचं प्रवाहित करणारे एक मार्ग म्हणजे अन्न होय याच्यामध्ये यात स्वयंपोषी उत्पादक म्हणजे आपण हिरव्या वनस्पती म्हणू प्रथम पोषण पातळीवर घटक आहेत सूर्यप्रकाशाच्या वतीनं आपले अन्न आपणच तयार करतात आता प्राथमिक भक्षक मध्ये शाकाहारी हे द्वितीय पोषण पातळीवर येतात हे अन्नासाठी वनस्पतीवर म्हणजे उत्पादक अवलंब असतात आता द्वितीय भक्षक लहान मासे मासे मासेमारी किंवा मासेमारी किंवा प्राणी म्हणा ओके याच्यानंतर आपण जर बघितलं कोल्हा नेवला हे द्वितीय भक्षक आहेत तृतीय भक्षक नाव बघितलं वाघ सिंह चता वाघ सिंह चिता वाघ सिंह चिता चिता कशामध्ये येतो तृतीय भक्षक भक्षक कोल्हा कशामध्ये येतो द्वितीय भक्षक आपल्याला प्रश्न काय विचारलाय अन्न द्वितीय भक्षक उत्तर आलं कोल्हा ठीक आहे काय आलं उत्तर आपलं कोल्हा ठीक आहे पुढे जाऊया शरण वने या संकल्पनेचं वैशिष्ट्य खालील पर्याय पैकी कोणतं आयएमपी करा शरणवने या संकल्पनेचं वैशिष्ट्य कोणतं मध्य प्रदेश देवराई महाराष्ट्रातील राखीव वनक्षेत्र शरण आलेल्या नक्षलवाद्यांना इनाम म्हणून दिलेले प्रदेश प्राचीन महाराष्ट्रातील अभयारण्य ओके ऑप्शन आपल्या समोर आहेत शरण वने म्हणजे काय आता आपल्या समोर आहेत महाराष्ट्रात तर राखीव वनक्षेत्र हे का हे येणार नाही हे ये ओके okay? कारण कन्सेप्ट काय विचारला शरण वने ओके okay? शरण आलेल्या नक्षलवाद्यांना हेही संबंध नाही प्राचीन काळातील महाराष्ट्र अभयारण्य हे हा अभयारण्य असली कन्सेप्टच नव्हती मध्य प्रदेशात आढळणारे देवराई वन किंवा देवराई यांना काय म्हणतात शरणवने म्हणतात काय म्हणतात मध्य प्रदेशात त्यांना शरणवने असे म्हणतात देवराईतील एकही झाड किंवा रोपे तोडले जात नाहीत त्यांनाच मध्य प्रदेशामध्ये शरणवने असे म्हणतात महाराष्ट्रात देवराई म्हणतात ठीक आहे किंवा अभयस्थान असेही म्हणतात देवराई केवळ वनस्पतीच्या नव्हे तर राहणाऱ्याला प्राण्यांनाही आश्रय देतात त्यामुळे देवराईला प्राचीन काळात अभयारण्य देखील म्हटलं जायचं प्राचीन काळात पण प्राचीन काळातील महाराष्ट्रात नाही लक्षात ठेवा ओके प्राचीन काळात ओके लक्षात राहू मध्य प्रदेश आणणारा देवराई बरोबर आहे आता महा राखीव वन क्षेत्र का नाही कारण का ही शरण वने ही संकल्पना श्रद्धे संबंधी आहे आणि ओके देवासाठी किंवा लोकांनी राखीव राखून ठेवलेलं वन पुढचं बघा पुढचं कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गात विघटनासाठी लागणाऱ्या सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम लिहा कशाचा कचरा उतरता क्रम खालील पर्यायापैकी कोणता कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गात विघटनासाठी लागणाऱ्या सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता खालील पर्यायपैकी कोणता ओके कालावधी कोणतं लवकर निसर्गामध्ये विरघळल आणि कोणतं उशिरला नाव बघा थर्माकोल प्लॅस्टिक तांबडी बुट लाकूड थर्मोकॉल प्लास्टिक लाकूड चामडी बुट प्लास्टिक थर्माकॉल लाकूड चामडी बुट प्लास्टिक थर्माकॉल चामडी बुट लाकूड सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता खा ओके पर्याय निवडा म्हणते त्यांनी सगळ्यात महत्वाचं बघा सर्वात जास्त जर कार्यकाल कशाला का लागत लक्षात ठेवा तर लागतो तो थर्माकॉलला कशाला लागतो थर्माकॉल थर्माकोल आणि सगळ्यात कमी कशाला लागतो तो लाकूड वनस्पती लक्षात ठेवा तीन नंबरला काही तर चांबडी ओके बूट आणि दोन नंबरला प्लास्टिक हे असा क्रम आहे सगळ्यात जास्त कालावधी हो थर्माकोल अलग लक्षात तुमच्या समजून घ्या आता या थर्माकॉलला साधारणपणे शंभर वर्ष प्लस कालावधी हो लागू शकतो प्लॅस्टिकचा तर विचारच करू नका वीस वर्षापासून अनेक वर्ष ठीक आहे त्याच्यानंतर मध्ये एक शब्द आला बघा लेदर किंवा चांबडा ओके याचाही कालावधी वेगळा आहे मी प्लास्टिक तुम्हाला ॲव्हरेज सांगितलं थर्मोकॉल ओके प्लास्टिक याच्यानंतर काय लाकूड खरंच तर लाकडाला खूप कमी कालावधी लागतो ओके उत्तर काय येईल मग एक नंबरचं उत्तर येईल भारतातील चिपको आंदोलन किंवा चवळ्याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आताच नाव घेतलं ते बी आलं लगेच बघा चिपको आंदोलन ओके महत्वाचं म्हणजे हिमालयामधलं ठिकाण म्हणजे आजचं उत्तर प्रदेश नाही तवाचा उत्तर प्रदेश होता उत्तराखंड या क्षेत्रामधलं ओके ॲक्च्युली हे हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं महत्वाचं पुढचे दोन क्वेश्चन याच्या संबंध आहेत मत झाडांना तोडण्यापासून वाचवण्यासाठी स्थानिक लोकांनी ओके एकोणीसशे सत्तरच्या दशकात मुख्यतः उत्तराखंडचं ठिकाण आहे ओके चिमोली डिस्ट्रिक्ट म्हणा या क्षेत्रामध्ये स्थानिक लोकांनी काय केलं झाडं तोडू नये कुणा ठेकेदारानं म्हणून झाडांना असं मिठी मारायला लागली येथून आंदोलनाचा जन्म झाला दोन महत्त्वाचे व्यक्तीची भूमिका एक सुंदरलाल भाऊगुणा आणि महत्त्वाचं कार्यकर्ते होते चंडी प्रसाद भट सुंदरलाल भाऊगुणा यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली म्हणजे काय केलं स्थानिक लोकांनी उदाहरणामध्ये हे झाड आहे समजा ओके हे झाड आहे हे झाड तोडणे म्हणून काय करायला असं आलिंगन द्यायला लागले म्हणून झाडांना आलिंगन देऊन झाड वाचवण्याची चवळ म्हणजेच कोणती चिपको चवळ आजच्या उत्तराखंड ओके इंडिया लक्षात ठेवा भारतात भारतात कुठं उत्तराखंड यु के उत्तराखंड मध्ये सुंदरलाल भाऊगुना आणि चंडी प्रसाद भट नेतृत्व केलं होतं एकोणीसशे सत्तर मध्ये हे मुवमेंट सुरू झाली होती ओके यालाच म्हणायचं चिपको आंदोलन ओके आता एक प्रश्न तयार होतो जर उत्तर भारतात चिपको तर दक्षिण भारतात ॲपको कर्नाटकमध्ये लक्षात ठेवा आपको आंदोलन सुरू झालं सेम झाडांना मिटी मारायची ओके आणि हे पण कर्नाटकमध्ये होतं याच्यानंतर पुढचा प्रश्न पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित योग्य विधान तरुण भारत संघ पाणी पंचायत पेढ बचाओ पेड लगाओ पदयात्रा चिपको आंदोलन यांच्या संबंधीचं योग्य विधान ओळखा महत्त्वाचं बघा हे चिपको तर त्यांच्या संबंध येणार नाही आताच तुम्हाला सांगितले मग आता ज्या ज्या ठिकाणी ड आहे त्या त्या ठिकाणी कटलं आता ऑप्शन अ आणि क अ ब क बघा साजिकच आहे चिपको कोणा संबंधी आहे सुंदरलाल भौगोना आणि चंडी प्रसाद भट ठीक आहे ओके आता मग आता डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्यावर काय विचारले त्यांनी काय केलं होतं महत्वाचं पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत एक त्यांनी एन जी ओ स्थापन केली ना होती नाव होतं तरुण भारत संघ बरोबर आहे तरुण भारत संघ यस नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे बरोबर आहे याच्यानंतर पुढं जर बघितलं आपण याच्या मार्फत काय केलं त्यांनी जंगल जनसंवर्धनासाठी मुद्द्यावर लोकांना एकत्रित केलं आणि ते सध्या फाउंडर पण आहेत आणि डायरेक्टर पण आहेत पुढं महत्वाचं त्यांनी पेड बचाव पेड लागाव ही पदयात्रा काढली होती कोणती पेड बचाव पद पेड लागाव ही पदयात्रा काढली होती बरोबर आहे एकदम ओके आता याच्यानंतर त्यांनी आरावली बचाओ ही पण यात्रा काढली होती जंगल जीवन बचाव ही यात्रा काढली होती परंतु पाणी पंचायत ही त्यांची संकल्पना नाही म्हणून काय उत्तर येईल पाणी पंचायत नाही अ आणि क डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्याविषयी किंवा राजेंद्र सिंग यांच्याविषयीचं दोन बरोबर आहे तरुण भारत संघ ही एन जी ओ पेड बचाओ पेड लगाव पदयात्रा अरवली बचाओ यात्रा होती याच प्रमाण बेकायदेशीर खानकामाविरुद्धही त्यांनी आंदोलन केलं होतं झाडे लावण्यासंबंधी त्यांचंही महत्त्वाचं अभियान होतं ओके अ त्यांचं भारतामधलं पर्यावरणासंबंधीचं अनेक महत्त्वाचं कार्य आहे त्याच्यामुळं पाणी पंचायत ही त्यांच्याशी नाही आणि चिपको आंदोलन तर नाहीत ओके कोणतं चिपको आंदोलन ही त्यांच्याशी संकल्पना नाही याच्यानंतर पुढं कचऱ्यातील पदार्थ ओके कोणतं कचऱ्यातील पदार्थ बघा कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाचा योग्य जोडी ओळखा टायर टू टायपचा प्रश्न आहे विश्लेषणात्मक अनालिटिक प्रश्न आहे विश्लेषण काय विचारते कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणारा पदार्थाची योग्य जोडी ओळखा थर्मोकॉल लाकूड आता बघितलं होतं आपण सर्व जास्त आणि सर्वात कमी बस आता याचं कळलं पाहिजे आपण मागचा क्वेश्चन जर बघितला आपण तर ते, ते उत्तर आलं पाहिजे सर्वात जास्त कशाला लागतो आपण बघितला होता थर्माकॉलला सर्वात कमी लाकूड आता मधी होतं प्लॅस्टिक त्याच्यानंतर होतं चमड्याचा बूट बरोबर आहे का नाही मग आता आपल्यासमोर ऑप्शन आहेत थर्माकॉल लाकूड प्लास्टिक चांबडी बूट थर्माकॉल चांबडी बूट प्लॅस्टिक लाकूड लाकूड शेवटी येणार आहे हे कन्फर्म माहीत आहे डबल लिहून देतो थर्मोकॉल वर येणार आहे थर्माकॉल हे बरोबर आहे मध्ये काय येणार आहे प्लॅस्टिक ओके okay, त्याच्यानंतर काय ना चांबड्याचा बूट चांबडी बूट म्हणजे आपण असा क्रम सर्वात जास्त थर्माकोल लागणार सर्वात कमी लाकडाला म्हणून एक नंबरचं उत्तर येईल काय उत्तर येईल एक नंबरचं उत्तर येईल चला झालं का क्लिअर मॅडम सर उत्तर क्लिअर झालंय का सर्वात कमी सर्वात जास्त ठीक आहे कारण याच जर आपण बेसिक बघितलं ओके थर्मोकॉल सीट वगैरे जरा आपण गणपतीमध्ये इतर वेळा ठिकाणी थर्मोकॉल शाळेमध्ये घरामध्ये हा सजावटीसाठी वापरतो पण याचा विघटनासाठी लई वर्ष लागतात बघा प्लॅस्टिकचं विघन विघटन होण्यास तर लक्षात ठेवा वीस वर्षापासून जर पुढचा कालावधी काढला ना कित्येक वर्ष लागू शकतात आणि प्लॅस्टिकचे तंतू लक्षात ठेवा सूर्यप्रकाशाच्या डिपेंड असतात कधी तुटणार ते ओके पुढचा प्रश्न खालील कोणते विधान बरोबर आहे ऑप्शन आहेत एक दोन तीन चार ती चारही विधान आधी वाचूया शांतपणे एक तर बरोबर म्हणले परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात एक नंबर परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळी आहेत दोन नंबर मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत तीन नंबर शाकाहारी सजीव हे परिसंस्थेच्या सर्वोच्च पातळी असतात चार नंबर एकंदरीत जर आपण बघितलं भक्षक हे स्वतःच कन्सेप्ट त्यामध्ये शाकाहारी मांसाहारी आणि मिश्रहारी ह्या तीन कन्सेप्ट आहेत ओके सरळ सरळ याचं उत्तर येतं मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक असतात काय असतात द्वितीय भक्षक असतात म्हणजे हे प्राणी इतर प्राण्यांना खातात उदाहरणामध्ये सिंह कुत्रा मांजर इत्यादी द्वितीय भक्षक शाकाहारामध्ये वनस्पती खाऊन जगतात उदाहरणात गाय हरिण ससा शाकाहारामध्ये ओके मिश्र भक्षक म्हणजे मिश्रहारी सजीव वनस्पती व प्राणी दोन्ही खाऊन जगतात उदाहरणामध्ये माणूस डुक्कर कावळा इत्यादी मा बघा मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत शाकाहारी सजीव हे परिसंस्थेचे सर्वोच्च पातळीवर असणार आहेत शाकाहारी सजीव हे परिसंस्थेमध्ये सर्वोच्च पातळीवर आहेत म्हणजे खालीलपैकी विधान कोणतं बरोबर आहे मग तर मांसाहारी द्वितीय भक्षक आता भक्षक या शब्दाचा अर्थ आधी बघूया बघा स्वतः अन्न तयार न करता स्वयंपोषी वनस्पतींना प्रकाश संस्थेद्वारे तयार केलेलं अन्न ते वापरत असल्यामुळे त्यांना परपोषी असे म्हणतात त्यांच्याच प्राधान्यानुसार तीन प्रकार पडतात ओके चला कोणतं शाकाहारी प्रथम भक्षक मांसाहारी द्वितीय भक्षक आणि मिश्रहारी तृतीय भक्षक कळालं का अलग अलग का लक्षात तुमच्या ठीक आहे तीन प्रकारचे हे भक्षक आहेत आता हरीश वनस्पती शेवाळ हे प्रकाश संशयद्वारे वातावरणातील असेंद्रिय पदार्थापासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वतःचे अन्न तयार करतात त्यांना उत्पादन किंवा स्वयंपोषी म्हणतात उत्पादकाने तयार केलेल्या अन्नाचं भक्ष जीवांना भक्षक किंवा परपोषी असे म्हणतात ठीक आहे पुढे जाऊया खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आयएमपी करा जनरल प्रश्न आहे शाळेत बाई गुरुजी आपल्याला हे शिकवलेलं आहे साप वटवागूळ वाळवी घार गावातील खेड्यातील शहरातील ओके जिथं घाण पडतं निसर्गात सफाई कामगार कोण ला म्हणतात साप वटवागुळ वाळीव किंवा घार याचं जनरल उत्तर द्यायचं निसर्गातील सफाई कामगार घार आहे काय आहे उत्तर घार आहे आता समजून घ्या व्यवस्थितपणे घार हे मृत प्राण्यांचे मांस खातात त्यामुळं परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होते खरं आहे का घार त्याचप्रमाणे घारे शहरी असेल ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळतात कारण का निसर्गात ते आहेत मोठ्या प्रमाणात ओके मृत प्राण्यापासून मांस लवकर खाऊन टाकतात त्यामुळे रोगांचा लक्षात ठेवा प्रसार होण्यापासून घारेमुळं लक्षात ठेवा मदत होते म्हणजे ग्रामीण आणि शहरी एकंदरीत मानवी आरोग्य ओके व्यवस्थितपणे राखण्यास प्राण्या पर्यावरणातील आ, सफाई करण्यामध्ये घार यांची महत्त्वाची भूमिका आहे म्हणून याला निसर्गातील सफाई कामगार असे म्हणतात ठीक आहे अलग लक्षात घार हे निसर्गातील सफाई कामगार असे म्हणतात आलं एकंदरीत तुम्हाला ओके डी एड डी टी पेपर वन टू दोन्हीसाठी परिसर अभ्यासामधले हे क्वेश्चन पाहता तुम्हाला एकंदरीत आयडिया आली असेल कशा प्रकारचं एक तुम्हाला मी ट्रेस देतो आता थोडं होमवर्क म्हणा काही म्हणा थोडं समजून घ्या ऍक्च्युअली लक्षात ठेवा पहिलं टायर वन प्रश्न टायर टू प्रश्न आणि टायर थ्री प्रश्न हे जे प्रश्न आहेत ना मोस्टली विश्लेषणात्मक आहे आणि याच्यावर डिपेंड तुमचं टायर थ्री आहेत जर सात प्रश्न आले त्याच्यातले चार सोपे असतील एक किंवा दोन या टायर वन वर असेल आणि तीनवर एकदम टफ प्रश्न असेल त्याच्यामुळं ॲनालिसिस थोडं व्यवस्थित ठेवा जसं निसर्गामध्ये थर्माकॉल प्लॅस्टिक तांबड्याचा बूट आणि लाकूड याचं डिग्रेडेशन व्हायला किंवा त्यांचं निसर्गातून नाहीसं व्हायला विरघळायला किती कालावधी लागतो जनरल आन्सर आहे आपल्याला त्याचं फक्त फॅक्ट माहीत असाव्या वैशिष्ट्य माहीत असावे उत्तर देता येतं आज मी तुम्हाला आजच्या सिरीजमध्ये पर्टिक्युलरली निसर्गाचे इन्वायरमेंट संबंधी पर्टिक्युलरली फूड चेन इकोसिस्टम याच्यावर दहा एक क्वेश्चन घेतले प्रायमरी भक्षक किंवा प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक ओके शाकाहारी मांसाहारी सर्वाहारी ह्या कन्सेप्ट घेतल्या याच्यावर तुम्हाला प्रश्न येतील कारण का लक्षात ठेवा पाठ्यपुस्तक आपण आधार ठेवा जोपर्यंत पाठ्यपुस्तक व्यवस्थित करणार नाहीत काय पाठ्यपुस्तक व्यवस्थित करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही बेसिक पुस्तक करा त्यात पुस्तकाची जोड द्या आणि वेळ कमी आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं कोचिंग नक्की जॉईन करा कारण का वेळ कमी असल्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते पूश होऊ शकतं मागच्या आपण आजचं हे परिसर परिसरा सिरीज आहे एका सिरीज मध्ये तीस बत्तीस क्वेश्चन आणि पाच सहा एक्स्ट्रा माहिती म्हणलं शंभर सव्वाशे एका लेक्चर मधल्या जर फॅक्ट पकडला तर दीड दोन हजार आपण म्हणजे बाराशे प्लस फॅक्ट डोक्यात गेल्यात आणि दोन एकशे ऐंशी प्लस म्हणजे जवळपास हो एकशे वीस आणि ते तीनशे प्लस आपले म्हणजे समाजशास्त्र झालेत नुसते म्हणजे समाजशास्त्र आणि परिसर अभ्यासाचे आपल्या फॅक्ट आपल्या नॉलेजमध्ये भर पडते हे काय होतं आपल्याला पुश करण्याचं काम करतोय त्याच्यामुळे कन्सेप्ट गरज गरजेचं आहे क्लिअर होणं आणि सगळ्यात आपल्यासाठी तुमच्यासाठी चॅलेंज काय वेळ कमी आहे वेळ कमी आहे तारीख आहे सगळ्या गोष्टी ठरलेल्या शेड्यूल आहे त्याच्यामुळे व्यवस्थित प्रिपरेशन करणं अत्यंत गरजेचं आहे ओके चला मित्रांनो एक अनाउन्समेंट इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी टीईटी दोन हजार चोवीस ऑनलाईन पेपर वन आणि टू साठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ॲडमिशन सुरू झालेत बॅच लक्षात ठेवा सेकंड म्हणजे सव्वीस सप्टेंबरला नवीन बॅच आपल्यासाठी माफक दरामध्ये ही बॅच आहे काय करायचं आपल्याला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नावाचं ॲप डाऊनलोड करायचे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा चे टेलिग्राम चॅनल जॉईन करायची कारण का तुम्हाला लेक्चरची नक्की पी डी एफ हवी असेल तर हे जॉईन करा गव्हर्नमेंटचे जी आर इतर माहिती या संपर्क क्रमांकाला फोन करा ब्याण्णव सव्वीस सॉरी लक्षात ठेवा झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आमचा संपर्क क्रमांक आहे तू पुढची एक अनाउन्समेंट बॅचचं नाव आहे आपल्या गुरु आणि शिकवणारे लक्षात ठेवा सगळे तज्ज्ञ लोक आहेत ओके आणि मराठीसाठी सचिन आतकरे सर म्हणले मॅडम गणित बुद्धिमत्ता संगपाल सर इंग्लिश सागर सोनवणे सर सागर जगताप सर आणि मी स्वतः मानसशास्त्र बालमानसशास्त्र समाजशास्त्र परिसर अभ्यास ओके या सगळ्यासाठी आम्ही बा टीम वर्क करतोय वाय किंवा आता याच्यानंतर सागर सोनवणे सर घेतील सागर जगताप सरांचे पी वाय क्यू सुरू आहेत बालमानसशास्त्राचे ओके याच्यानंतर काही पॉलिटीचे आणि रिमेनिंग पार्ट सागर सोन सर टी ई टीचे आपले पी वाय क्यू घेतील ठीक आहे त्याच्यामुळे जा कुठेही जाऊ नका मी सांगितलेलं नक्की लक्षात राहू द्या एवढं काम करायचं आपल्याला लेक्चर कुणाचे असू द्या टीमवर्क असल्यामुळे इन्फिंटी अकॅडमीच्या सर्व फॅकल्टीचर आपल्याला मिळतील यासाठी इन्फिंटी स्पर्धा प्रश्न नावाचं हे चॅनल सबस्क्राईब करायचे ठीक आहे आता आम्ही व्हॉट्सअपला आले व्हॉट्सअप पण जॉईन करायचं आहे कसं वाटलं सेशन नक्की कमेंट करा लेक्चरला लाईक करा आपल्या पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल कमेंट नक्की करा आपली कमेंट ही आमची ऊर्जा असते थँक्यू सो मच मॅडम सर थांबूया धन्यवाद